हिमाचल प्रदेशात बेपत्ता झालेले पर्यटक कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या ग्रुपमधील 11 जणांचा मृत्यू झालाय. हे ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हवाई दलाने लमखागा खिंडीत मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केले आणि आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. हा ग्रुप 18 ऑक्टोबर रोजी प्रचंड हिमवर्ष आणि खराब हवामानामुळे बेपत्ता झाला. ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने 20 ऑक्टोबर रोजी बचाव कार्य सुरू केले. असं सांगण्यात येतंय की हे ट्रेकर 14 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड मधील उत्तरकाशीला लागून असलेल्या हर्षिल येथून हिमाचल प्रदेशातील किन्नौर मध्ये चितकुल साठी रवाना झाले होते. मात्र ते 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडी जवळून बेपत्ता झाले. बेपत्ता ट्रेकरचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाचे 3 जवान तैनात करण्यात आले आहेत आणि लाईट हेलिकॉप्टरने उंच डोंगरावर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑक्टोबर रोजी SDRFच्या सदस्यांनी 4 मृतदेह बाहेर काढले होते. याच दरम्यान 22 ऑक्टोबर रोजी ALHने एका वाचलेल्या व्यक्तीची सुटका केली आणि 16,500 फूट उंचीवरून 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित 4 जणांबाबत अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी मृतदेह स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असून वाचलेल्यांना हर्षिल येथे प्राथमिक उपचारानंतर उत्तरकाशी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणच्या 8 पर्यटकांची टीम 11 ऑक्टोबर रोजी मोरी सांक्रीच्या ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून हर्षिलला रवाना झाली होती. 13 ते 21 ऑक्टोबर दरम्यान लामखागा जवळ ट्रेकिंग साठी या टीमने वन विभाग उत्तरकाशी यांच्याकडून इनर लाईन परमिटही घेतले होते. 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान खराब हवामानामुळे ही टीम भरकटली. ट्रेकिंग टीमशी कोणताही संपर्क न झाल्यानं सुमित हिमालयन ट्रेकिंग टूर एजन्सीने उत्तराखंड सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारला पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कळवलं. किन्नौर जिल्हा प्रशासनाला बुधवारी ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली आहे.